आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रायबाग बस स्थानक TC कडून प्रवाशाला मारहाण. बस कधी येणार विचारल्यावरून अधिकारी संतापला. बस कधी येणार असे विचारणाऱ्या एका वृद्ध प्रवाशाला बस स्थानकातील अधिकाऱ्याने मारहाण केल्याची संतापजनक घटना रायबाग ST बस स्थानकात घडली आहे. सर्वसामान्य लोक बस कधी येणार आहे अशी विचारपूस विचारणा कक्षात करतात, हे साहजिकच असते. पण त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्या त्या अधिकारी वर्गाची असते. पण सरकारी पगारावर माजलेले हे KSRTCच्या एका उद्दाम अधिकाऱ्याने एका वयोवृद्ध प्रवाशाला केवळ बस कधी येणार आहे विचारल्यावरून बेदम मारहाण केल्याची घटना कर्नाटकातील रायबाग शहर बस स्थानक परिसरात घडली आहे. या उद्दाम TC वर वारंवार महिलांसह प्रवाशांना एक वचनात बोलत दादागिरी करत असल्याचा आरोप यावेळी अनेक प्रवाशांनी केला. दादागिरी करणाऱ्या या मगरूर KSRTC अधिकाऱ्याच्या मुसक्या कोण आवळणार, लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का, असा सवाल करत प्रवाशी वर्गातून परिवहन मंडळाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशा माजलेल्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रवाशी करत आहेत. दरम्यान प्रवाशांच्या दबावामुळे चिकोडीचे पूर विभागाचे TC यांनी त्या मारहाण केलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करत कामावरून सस्पेंड करण्याचा आदेश रवाना केल्याची माहिती मिळाली आहे. महानकारी न्यूज साठी रायबागहून कृष्णा आरगे.